नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्सेटवरचं टॉप बघणार आहोत. तर इथे बघा, माझं शोल्डर जे आहे 7.5 इंचाचं आहे, म्हणजे तुमच्या बॉडीचं जेवढं शोल्डर येते त्याचं अर्धा करायचं आहे. तर 7.5 इंच आलेलं आहे. वरून 1 इंच मी खाली डाऊन आले, 1 इंचावरती मार्क केलं. ऑनफोल्डच्या साईडने इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. आणि हे दोन्ही डॉट्स जे आहे आपल्याला मार्किंग असे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहे. क्रॉसमध्ये जोडून झाल्यानंतर जिथे आपण 1 इंच खाली गेलेलो आहोत तिथून आपल्याला आर्महोलचं जे आहे मार्किंग करायचं आहे. तर आर्महोल आपल्याला इथे 7.5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला अशा पद्धतीने एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. या सरळ लाईनला जे आहे चेस्ट लाईन असे म्हणतात. ठीक आहे, आता आपल्याला आर्महोल काढायचं आहे. तर वरून मी इथे चेस्ट लाईनपर्यंत टेप आपला दुमडला, याचं सेंटर काढलं. आणि इथे बघा, वरती मी 7.5 इंच घेतलं होतं, तर आपल्याला वरती 7.5 इंच घेतलं तर 1/2 इंच कमी घ्यायचं आहे, 7 इंच, आणि सेंटरमध्ये 1 इंच कमी घ्यायचं आहे, म्हणजे 6.5 इंच. आणि इथे लक्षात असू द्या, 6.5 इंचावरून मार्क केल्यानंतर आणखी 1 इंच समोर गेलेला आहे आणि तो मागचा आपला आर्महोलचा आकार झालेला आहे. आणि आपण जिथे 1 इंच आधी आलोले आहोत तो आपला समोरचा आकार झाला आहे. अशा पद्धतीने आपले आर्महोल व्यवस्थित बसतं. आणि इथे क्रॉस लाईनमध्ये आपण 0.75 इतकं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने आर्महोलचा शेप दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कारण की व्हिडिओ मी खूप फास्ट केलेला आहे. आता इथे बघा, आपली चेस्ट जेवढी आहे त्यात 4 इंच लुझिंग ऍड करायची आणि त्याचा 1/4 पार्ट इथे टाकलेला आहे. आता इथे बघा, टॉपची लेंथ आपली 30 इंचाची हवी आहे तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 31 इंच हवी आहे तर मी ते 32 इंचावरती मार्क केलेलं आहे. आणि कट उंची 22 इंच घेतली आहे, कारण की मी ज्यांचं टॉप बनवत आहोत ते हायटेड पर्सनॅलिटी आहे त्यांची, त्यामुळे. आणि इथून चेस्ट लाईनपासून तर आपल्या कटपर्यंत जेवढं येतं त्याचं सेंटर काढलं. सेंटरवरती इथे वेस्टचं मार्किंग केलं, इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे, म्हणजे आपलं हिप वेस्ट आणि चेस्ट याचं मार्किंग झालेलं आहे. तर इथेच त्या पद्धतीने आपलं जेवढी वेस्ट आहे त्यात 4 इंचाचं लुझिंग ॲड करून 1/4 पार्ट टाकायचं आहे. आणि शिलाई मार्जिन 0.75 इतकीच ठेवायची आहे, त्यावरती नको. आणि हिप आणि चेस्टचं मार्किंग देखील आपलं सारखंच आलेलं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून घेतल्यानंतर व्यवस्थित असे पॉईंट्स जे आहे ते जोडून घेतलेले आहे. आणि इथे बघा, थोडा मला कर शेप द्यायचा आहे, म्हणजे ॲपल टाईपमध्ये. तर अशा पद्धतीने मी कर गेले आणि मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे बघा, इथे मी ऑनफोल्डच्या साईडने आपण गळ्याचं मार्किंग करायचं. तर 3 इंच गळा रुंदी केलेली आहे. आणि इथे बघा, रेडी शोल्डर मला 3 हवा आहे तर 4 इंचावरती मार्क करायचं आहे. इथे 4 इंचावरती मार्क केलं आणि हे पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. जर आपण हे पॉईंट जर कमी केले नाही तर आपला खांदा उतरेल आणि कुठेतरी ते चांगलं दिसणार नाही. आणि आपण आजकाल जे आहे कमी शोल्डर आपण यूज करत असतो, त्यामुळे जेवढं रेडी शोल्डर हवं त्यात 1 इंच ॲड करून बाकीचं आपल्याला एवढं मायनस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळा वगैरे जो आहे तो लूज होणार नाही, टाईट बसणार. मागच्या गळ्यासाठी 2 इंचावरती मार्क केलं आणि समोरच्या गळ्यासाठी 3 इंच आणि 5 इंचावरती मार्क केलं, कारण की आपण इथे पॅटर्न बनवणार आहोत म्हणून. तर मागच्या गळ्याचा इथे बघा अशा पद्धतीने आकार दिला आहे. मागचा गळा गोल ठेवणार आहे आणि समोरचा देखील गोल ठेवणार आहे. अशा पद्धतीने गोल गळा मार्क केला. आणि इथे बघा, इथे आपण व्ही लीफ, इथे आपण थोडा व्ही टाईपचा असा शेप द्यायचा आहे आपल्याला, की होल नेक टाईप. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. यासाठी मी 5 इंचावरती गळ्याची मार्किंग केली होती फ्रंटच्या. तर आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कटिंग करून झालं की हिपच्या साईडने, वेस्टच्या साईडने असे नॉचेस जे आहे ते लावून घ्यायचे आहे. आणि बॅक आणि फ्रंट आर्महोल आपल्याला वेगळा वेगळा कट करायचा आहे. सगळ्यात आधी बॅक नेक आणि बॅक आर्महोल कट केला. कापड अशा पद्धतीने वेगळा काढून घेतला आणि इथून आता फ्रंट नेक आर्महोलचा आणि फ्रंट नेकचा शेप दिलेला आहे. अशा पद्धतीने आपलं टॉपचं जे कटिंग आहे ते झालेलं आहे. आपण स्लीव्हचं कटिंग बघत आहोत. तर इथे बघा, 4 फोल्डमध्ये कापड घेतलेलं आहे. 7 इंच आर्महोल आणि 2 इंच शिलाई मार्जिन वरती मार्क करून घेतलेलं आहे. आणि खाली आपल्या बाहीचा घेर जेवढा आहे तेवढा आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केली. अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. वरून आपल्याला जे आहे 3 इंच किंवा 3.5 इंच असं खाली जायचं आहे. म्हणजेच याने काय होतं की आपली स्लीव्ह जी आहे काखेमध्ये जमा होत नाही आणि नेटकी बसतं. अशा पद्धतीने मार्क करून घेतलं की ते फ्री हँडली आपल्याला फ्रंट बाहीचा शेप द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा पद्धतीने फ्री हँडली आपल्याला शेप देऊन द्यायचा आहे. आणि आता आपल्याला समोरच्या बाहीचा आकार द्यायचा आहे. तर वरून मी टेपवरून 0.75 इतका खाली गेले आहे, म्हणजे 1/2 इंच, त्यापेक्षा 2 लाईन जास्त इतकं. आणि असा शेप दिलेला आहे. आपली मागची आणि पुढची बाही जी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे.
तिथे आपलं कटिंग करून झालं की नंतर आपण बागची आणि पुढची बाही जी आहे रिचेक करून घ्यायची, म्हणजे आर्महोल की आपलं व्यवस्थित बसत आहे की नाही, किंवा जरी तुम्ही चेक केलं नाही तरी ती जेवढा आर्महोल घेतलं तेवढा आर्महोल घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं, कमी जास्त असेल की कट करून घ्यायचं. आता आपल्याला मागच्या बाहीचा आकार वगैरे कट करून झाला, आपण बाही ओपन केली आणि फ्रंटच्या बाहीचा अशा पद्धतीने आपण शेप जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि याला आपण नंतर बॅक आणि फ्रंट असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे शिवून जोडताना आपल्याला गडबड व्हायला नको. म्हणून आपण मागचा आणि पुढचा गळा व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने कॅनव्हास कट करून घेतला. कॅनव्हास कट करून घेऊन मी चिपकवून घेतला आणि इथे बघा मी मागच्या साईडने अशा पद्धतीने कॅनव्हास लावलेला आहे आणि समोरच्या देखाय अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे. आता इथे बघा आपल्याला गळ्याची बाजू घ्यायची आहे, कॅनव्हासवरती कॅनव्हास येऊ द्यायचा आहे आणि आपल्या शोल्डरवरती शोल्डर अशा पद्धतीने, म्हणजे शोल्डरच्या शिलाईवरती येत अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच लावून घ्यायचं आहे. इथे बघा तुम्ही आणि याला पलटवून घेतलं नंतर म्हणजे तुम्ही बघू शकता की याची फिनिशिंग किती छान आलेली आहे. आणि नंतर आपल्याला इथे तुरपाई करून घ्यायची. आता आपण सीड्स घेतली फ्रंटच्या साईडने फ्रंट आणि बॅकच्या साईडने बॅक अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. जोडून घेऊन झालं की आता आपल्याला इथे खाली हाताला बाहीला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून शिलाई लावून घ्यायची आहे आणि फिटिंगची शिलाई देखील इथे अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. इथे फिटिंगची शिलाई लावून झाली. आता इथे बघा आपल्याला कट रेडी करायचा आहे, तर इथे एक बारीक आपल्याला फोल्ड करायची आहे, नंतर आणखी एक फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने शिलाई लावून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपला टॉप जे आहे ते रेडी झाला आहे. तुम्ही याचा फायनल लुक देखील बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.